प्रत्येक वेळी घोटाळे आणि अत्याचार करण्याचे काम महाविकास आघाडी राज्य सरकारच्या माध्यमातून होताना दिसत असून ठाकरे सरकार राज्याचे गुन्हेगारीकरण करण्याचे काम करीत आहे अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष माजी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी पनवेल येथे केली. त्याचबरोबर अब तो स्पष्ट है ठाकरे सरकार भ्रष्ट है असा नारा देत महाराष्ट्राला वाचविण्यासाठी रणशिंग फुंकावे लागेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. मोठी यादी आता प्रशासनाकडे सांगितली की कोरोनामध्ये आपण काय काय केलं, त्यांनी काय केलं, मातोश्रीमध्ये बसून फेसबुकवर लोकांशी संवाद साधत आहे, लोकांना गरम पाणी प्या म्हणून सांगत आहे, प्रत्यक्षामध्ये फील्डवर होते देवेंद्रजी फडणवीस, फील्डवर होते प्रवीण दरेकर, गावागावात गेले, हॉस्पिटलमध्ये गेले, पीपीई किट घालून लोकांना भेटले, लोकांना कॉन्फिडन्स दिला. 55 लाखाचं आपल्याला टार्गेट दिलं होतं, 2.5 कोटी लोकांपर्यंत आपण कोरडं आणि ताजं जेवण पोहोचवलं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे की कसं हे आता आपल्या कर्मानेच जाणार आहे. पण असं एक बऱ्याच वर्षांनी म्हणण्याविषयी इतिहासात पहिल्यांदा शासनच एका अर्थाने गुन्हेगारी वाजे म्हणजे शासन वाजे म्हणजे सरकारी अधिकारी पोस्ट फोटो कट होतो लोकांनी सुरक्षित राहायचं तर बरं म्हणून शासनच बलात्कार करतो, शासनच आत्महत्या करायला लावतो, पूजेजवळला आत्महत्या करायला कोणी करू शकतो. आणि त्यामुळे ज्या शासनाकडे आपण 1 पद देऊन 5 वर्षाची सुरक्षा मागतो त्या शासनाने सगळ्या प्रकारचे कायदे कानून हातामध्ये घेतलेले आहेत आणि हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं अभियान आहे. ज्याच्यामध्ये आपण म्हणणार आहोत की महाराष्ट्र सुरक्षित करण्यासाठी, महाराष्ट्र वाचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना या सरकारच्या विरुद्ध रणशिंग फुंकायचे. एक स्टेज अशी करता की लाखोच्या संख्येने मुंबईमध्ये जायला लागेल आणि मग घोषणा द्यावी लागेल. लक्षात ठेवा की अब जनता आई है सिंहासन खाली करणे. मला असं वाटतं की हे सिंहासन खाली करण्याचं प्रेशर क्रिएट करण्यासाठी एका अर्थाने ही पूर्व तयारी चाललेली आहे. पण एक स्टेज येईल तिथे काही दिवसातच, म्हणजे आता त्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही तरीही कोणी राहतील त्यावेळेला एक दबाव निर्माण करावा लागेल की अब जनता आई है सिंहासन खाली करू. आणि त्या सगळ्या उपक्रमासाठी आपण एकत्र आलो. खूप चांगली रचना पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये आपण बोधची आणि सुट्टी केंद्राची लावली आहे, त्याच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचा पूर्ण असताना सुद्धा आपण प्रयत्न कराल. भारतीय जनता पार्टीच्या पनवेल तालुका व शहर मंडळ शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करून पार पडली. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश वालदी, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपचे तालुका मंडळ अध्यक्ष अरुण शेठ भगत, प्रदेश अध्यक्ष श्रीनंद पटवर्धन, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, दीपक बेहरे, विनोद साबळे, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर उपस्थित होते. बैठकीस लोकप्रतिनिधी आणि शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते. सर्व महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी मजबूत होते आहे, गेल्या काही कालावधीमध्ये संघटनात्मक दृष्ट्या आम्ही मजबूत होत चाललोय. पण या महापालिके पनवेलच्या महापालिकेमध्ये आज आपले निवडून आलेले 51 सदस्य होते 78 पैकी. आणि त्यानंतर एकेका टप्प्यावरती भाजपच्या बरोबरीनं आता अन्य पक्षातले नगरसेवक जोडले जात आहेत. अधिकृतरित्या ते आपल्या सोबत नाही येऊ शकत, पण निश्चितपणानं त्यांच्या सोबतचे सर्व सहकाऱ्यांविषयी आज ते आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या संपूर्ण पुढच्या कालावधीत त्या कुठल्याही निवडणुका असू द्या, त्या सर्व निवडणुकांच्या माध्यमातून आपण अधिक मजबूत होत जाणार आहोत. मधल्या काळामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये कधीही भारतीय जनता पार्टीला जे यश मिळालं होतं असं यश हे वेगवेगळ्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच, वेगवेगळ्या पद्धतीचे सदस्य हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहिले. आणि मला असं वाटतं की या सर्व आपण सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आज दादांना आपण एक या ठिकाणी अभिवाचन निश्चितपणाने देऊ की जी निवडणूक येईल त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तो त्या ठिकाणी विजयी झाला पाहिजे. भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेवरती फडकला पाहिजे. याच्यासाठी आपण प्रचंड मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीची दडपशाही
ही चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू केलाय. कुठेतरी काल परवा पर्यंत या ठिकाणी ज्या पक्षांचा थांगपत्ताही राहत नव्हता, आज सत्तेमध्ये आले म्हणून त्या सत्तेच्या पदाचा वापर करून पोलीस स्टेशन असेल, अन्य शासकीय ताकदीचा वापर करत कुठेतरी भाजपच्या कार्यकर्त्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न जो केला जातोय तो उलटवून लावण्यासाठी कार्यकर्ते म्हणून आपण निश्चितपणे सज्ज झालेलो आहोत. येणारी प्रत्येक निवडणूक याची सुणूक दाखवून देईल याची आपल्या वतीनं मी दादांना खात्री देतो.